ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगावेतून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आपल्याकडे जो आजचा प्रश्न आला आहे तो आहे घराच्या संदर्भातली, की जी का घरामध्ये अशांतता आहे, एक नवीन प्लॉट घेतला आहे, बांधकाम झालं आहे, परंतु घरामध्ये सुख लाभत नाही, म्हणजे थोडंसं बरोबर वाटत नाही, एक जी घरामध्ये शांतता आनंद जे वाटावं प्रसन्न वाटायचं असतं ते वाटत नाही, असा तो प्रश्न आहे। त्यांनी विचारलं की असं होतं आहे आमच्या घरात, आम्ही नवीन बांधकाम व्यवस्थित केलं पण आम्हाला असं प्रसन्न वाटत नाही, कर्मना गेलं जरा वेगळंच वाटतं म्हणले, झोपेत झोपल्यानंतर स्वप्नात काही दिसतं म्हणले, समजा मृत व्यक्तीचे मडे वगैरे काही काही असं त्यांचं म्हणणं आहे। बरं असो, ती लांबलचक प्रश्न आहे, लांबलचक लिहिलेलं आहे, ते आपल्याला सांगायची जरूरत नाही, आपल्या थोडक्यात याच्याबद्दल काय करतात ते पाहूया। ज्यावेळेस असं आपण कुठल्या जागा घेतलेली असते, अगर बांधकाम असतं, अगर आपल्या घरामध्ये कुठला दोष आपल्याला जाणवतो, अगर आपल्याला आनंद वाटत नाही, अशा वेळी आपल्याला एकतर काय करावं लागेल, आपल्याला वास्तुशांती तर आपण करतो हीच मान्य, तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितलं की शांती केल्यानंतरही अशा काही गोष्टी घडतात, त्यावेळेस आपण जर आपल्याच्यानं सहज होत असेल तर प्रथम गुरुचरित्र त्याचं पारायण करावं, पण त्याचे काही पथ्य असतात ते पाळणं जरूरीच असतं, श्रद्धेनं करावं, व काहीतरी सांगितलं आहे आणि म्हणून आपलं बरोबर वाचून आपलं मोकळं होईन असं नाही जमत, तर आपलं त्याच्यावर मन एकाग्रता झाली पाहिजे, हे आपण कशासाठी करत आहोत हे समजलं पाहिजे आणि त्या उद्देशानं आपण ते पारण व्यवस्थित दम्माने समजून घेऊन व्यवस्थित करावं, त्याच्या नियमाप्रमाणे काही गोष्टी असतात पाळायच्या, कुठं जाऊन इकडे तिकडे शिवाशिव करून अशा गोष्टी करून हे गुरुचरित्राचं पारायण करावं, हे पण छान आहे। त्यानंतर आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पण पारायण केलेलं चालतं ह्याच्यात, ते पण चालतं आहे, आणि त्यानंतर अजून आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पण पारायण करायला चालतं आहे। अशा पद्धतीनं जर आपण ह्या तिन्ही ग्रंथ जी तुम्हाला उपलब्ध आहे, सोपं वाटेल, करता करायला आवडेल, अशा ह्या तिन्ही ग्रंथापैकी कुठल्याही एका ग्रंथाचं अगर तुम्हाला तिन्हीचं बी करू शकता असं काही नाही, बंधन नाही, त्याचं पारायण तुम्ही करा आणि त्याचं शेवटी समाप्ती करा आपली, एक काय तुम्हाला घडत ते लोकांना अन्नदान करा, जीव घाला आणि हे व्यवस्थित करून घ्या, तुमच्या घरामध्ये त्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही, एक आनंद एक ऊर्जा निर्माण होईल, जे दोष असतो भूतबाधित काही गोष्टी असतात असं तुम्हाला वाटतं तर ते पूर्ण निघून जाईल। तर अशा पद्धतीने हे आपल्याला दोष घालवण्याचा एक सुलभ मार्ग आहे। याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं जेवढं आपल्याला सहज करता येते, घरच्या घरी कुठला खर्च कोणी जाणत नाही, त्याकडे जायची गरज पडणार नाही, काही नाही, हे अशा पद्धतीने करून घ्या तुम्ही। तर मंडळी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असं समजतो आणि हा कार्यक्रम मी तसं थांबतो, कारण माझी तब्येत ठीक नाही, मला बोलायला थोडा त्रास व्हायला लागला आहे, सर्दी वगैरे झालेली, तर परत आपण भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा, समाधानी रहा।